पुणे मनपाच्या आरोग्य विभागात डॉक्टर भरती करताना होतोय तुझा भाव वशिलीबाची। शासकीय आदेश डावलत पुणे मनपाच्या आरोग्य प्रमुखांनी केली स्वतःच्या पत्नीची नियुक्ती, पण इतर अनेक डॉक्टरांचं प्रारूप यादीत नाव असून देखील 1 ते 1.5 वर्ष झालं तरी अंतिम नियुक्त्या नाहीतच। प्रारूप यादीनंतर 1 आठवड्यात नियुक्ती देण्याची प्रक्रिया भ्रष्टाचार वशिलीबाजीमुळे तब्बल 1.5 वर्ष रखडली गेली आहे। पुणे महानगरपालिकेची डॉक्टर भरती भ्रष्ट कारभाराच्या जंजाळामध्ये अडकली आहे। डॉक्टर भरती करून आरोग्य व्यवस्था सुधारण्याऐवजी वशिल्याचे लोक या भरतीमध्ये कसे घुसवता येतील आणि त्यासाठी चालू असलेली भरती प्रक्रिया प्रचंड काळ लांबवत ठेवून योग्य उमेदवारांना कसं डावलता येईल याचं कुटील राजकारण पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये चालू आहे। अपुऱ्या डॉक्टर भरतीचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसतोय। महानगरपालिकेत बोगस अभियंते राजरोसपणे काम करत पुणे मनपाची पुणेकरांची फसवणूक करत असताना उच्च विद्याविभूषित डॉक्टरांना मात्र पात्र ठरवून देखील नेमणूक पत्र देण्यात येत नाही आहे। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यासाठी ही शोकांतिका आहे। एका बाजूला पुणे महानगरपालिका दावा करते की आम्हाला हवं असलेले पात्र डॉक्टर भेटत नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूला पात्र डॉक्टरांनी अर्ज करून देखील त्यांची भरती 1.5 ते 2 वर्ष केली जात नाही आहे। त्याचवेळी आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर आशिष भारती यांच्या पत्नी डॉक्टर योगिता रामचंद्र गोसावी यांची नेमणूक मात्र प्राधान्यानं पार पडली आहे। शासकीय आदेशानुसार एकाच विभागात 1 वरिष्ठ व 1 कनिष्ठ पदावर पती पत्नी असू शकत नाही। तो आदेश डावलून त्यांची नियुक्ती करण्यात आली, पण जे नियमात आहे त्यांना मात्र नियुक्ती देण्यात आलेली नाहीये। मुद्दाम लवकर घेतला गेला आणि बाकीच्या संवर्गाच्या भरत्या केल्या गेल्या। मला एक सांगा की आयुर्वेदचा प्रारूप यादी लागली 8/7/2020 ला आणि या ज्या मॅडम आहेत त्यांची क्वालिफिकेशन आहे, मला त्यांच्या क्वालिफिकेशनवर माझा डाऊट नाहीये, माझं त्याच्याबद्दल काही आक्षेप नाहीये। म्हणजे तसा अर्थाने माझं काही नाही, माझं म्हणणं आहे की सिलेक्टिव्ह लोकांच्या बाबतीमध्ये आरोग्य विभाग खूप गतिमान होतो आणि बाकीच्या लोकांच्या बाबतीमध्ये रखडवलं जातात आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो। शेवटी लक्षात घ्या की महानगरपालिकेमध्ये जर मेरिटोक्रसी असेल तर सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे। आरोग्य प्रमुखाची पत्नी म्हणून एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय असं चालणार नाही। आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रारूप यादी 8/7/2020 ला लागली आणि मानसोपचार तज्ञांची जी प्रारूप यादी आहे ती 17/12/2020 ला लागली। कुठली यादी पहिली लागली तुम्ही सर्व आणि त्याच्यामध्ये किती महिन्याचा गॅप होता, तरी पण मग अंतिम नियुक्त्या कोणाला पहिल्या दिल्या गेल्या आणि 1.5 वर्ष लागतात का तुम्हाला नेमणूक फायनल करायला, त्याला काय रॅशनल आहे 1.5 वर्ष एखाद्या डॉक्टर उमेदवाराला तुम्ही प्रारूप यादीमध्ये नाव घेतलेलं आहे त्याला नियुक्ती पत्रच देत नाही। जर अशा पद्धतीने जर तुम्ही कारभार केला तर महानगरपालिकेमध्ये डॉक्टरांनी काय आलो, प्रारूप यादी म्हणजे निवड यादी असते, प्रारूप म्हणजे निवड यादी असते, त्याच्यावरती ते ऑब्जेक्शन मागवतात। हा, त्याच्यावरती ऑब्जेक्शन मागवतात। ऑब्जेक्शन माझ्याकडे आहे त्या याद्या, मी तुम्हाला दाखवू शकतो सगळे। त्याच्यावरती हरकती मागवतात, हरकतीला त्यांनी 2 दिवसाचा अवधी दिला होता, तर त्या हरकती आल्यानंतर जर त्याच्यातल्या काही व्हॅलिड हरकती असतील तर त्याच्यावरती सुनवाई होऊन नाव ठेवायचं की नाही हा फायनल अंतिम निर्णय घेतला जातो आणि त्यांना नियुक्तीपत्र दिलं जातं। तरी जास्तीत जास्त 1 आठवड्याची प्रक्रिया आहे, कारण बाकी तुमची सगळी मूलभूत छाननी झालेली आहे। आलेल्या हरकती या योग्य आहेत की बेसलेस आहेत एवढंच तुम्हाला तपासायचं आहे आणि नियुक्त्या द्यायचे। त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, आम्ही मागच्या वेळी पण म्हटलं की या लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांनी पैसे द्यावेत यासाठी दबाव आणला जातो, अप्रत्यक्षपणे दबाव आणला जातो आणि याच्यासाठी ही प्रोसेस रखडवलेली आहे। बाकी याला दुसरं कुठलंही तांत्रिक कारण नाही, कुठलंही सबळ कारण नाही। पण मग असं म्हणता येईल की 170 पैकी 81 जणांना ज्यांना मिळालं हे नेमणूक पत्र, त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना नेमणूक पत्र मिळालं, ते नाही मी सांगू शकतो। परंतु ज्या रखडवलेल्या आहेत त्याच्यासाठी सबळ कारण आरोग्य विभागाकडे नाही आणि तो रखडवण्याचा कालावधी सुद्धा अनजस्टिफायबल आहे, म्हणजे खूपच मोठा, म्हणजे प्रशासकीय दिरंगाई आम्ही समजू शकतो पण प्रशासकीय दिरंगाई 1.5 वर्ष नाही चालू शकत। म्हणजे विचार करा मॅडम की एप्रिल 2020 ला जी प्रोसेस तुम्ही चालू केली होती ती प्रोसेस तुम्ही फेब्रुवारी 2022 पर्यंत कम्प्लीट करू शकत नाही। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरती घोटाळा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे, तो टीईटीचा असू दे, एमपीएससीतला असू दे, आरोग्य विभागाचा असू दे,
इथल्या इंजिनिअरिंग प्रमोशनचा घोटाळा जो आम्ही बाहेर काढला तो असू दे किंवा इथला आरोग्य विभागाचा असू दे, भरती घोटाळा हाच सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि हा इथला खऱ्या अर्थाने पदवीधरांवरती शिक्षित लोकांच्या वरती होणारा अन्याय आहे. तुम्ही काय करणार आहात याच्या पुढे काय ऍक्शन? नाही, आम्ही हा मुद्दा आता जनतेच्या कोर्टामध्ये घेऊन जाणार आहोत. आम आदमी पक्ष आरोग्य हा स्वतःचा एक खूप महत्वाचा अजेंडा मानतो. दिल्लीमध्ये आम्ही सरकारी शाळा आणि सरकारी दवाखाने हे सुधारून दाखवलेले आहेत, म्हणजे तेच डॉक्टर तेच शिक्षक घेऊन आणि त्यांच्या समस्या सोडवल्या तर ही सगळी प्रोसेस आहे की आणि हे करण्याच्या दृष्टीने आम्ही ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघतो. आम्हाला असं वाटतं की पुणे महानगरपालिकेची जे आरोग्य व्यवस्थेची जे अनेक प्रॉब्लेम आहेत त्याच्यातलं सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर ती डॉक्टरांची अपुरी संख्या आणि त्याच्यामुळे सेवा देता येत नाही. तुम्हाला आठवत असेल की मागे मी एका हॉस्पिटलच्या आंदोलन याच्यासाठी उपोषणाला बसलो होतो, तिथं सुद्धा हेच कारण देण्यात आलं की आमच्याकडे डॉक्टर नाही. कमला नेहरू हॉस्पिटलचा मेडिकल आयसीयू 5 ते 6 वर्ष झालं पडून आहे ते कारण देतात की आमच्याकडे डॉक्टर नाहीये. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे डॉक्टर नाही हेच कारण दिलं जातं. जम्बो हॉस्पिटल का पाहिजे तर आमच्याकडे डॉक्टर नाहीये. मग तुम्ही डॉक्टरांची भरती का अडवताय? तुम्हाला डॉक्टरच एवढे गरजेचे आहे तर मग डॉक्टरांची भरती तुम्ही 2-2 वर्ष का रखडवताय? हा आमचा खरा प्रश्न आहे. आणि याच्यात काय लक्षात घ्या की एक महानगरपालिकेमध्ये पॅटर्न आहे की बिल्डिंग बांधायच्या, इक्विपमेंट घ्यायची, हॉस्पिटल सुरू करायची, पण तिथं डॉक्टर भरती किंवा कर्मचारी भरती करायची नाही आणि मग तिथे पीपीपी तत्वावरती टेंडर काढायची, हा स्पष्टपणे पॅटर्न आहे. आणि त्याच्यामध्ये इथल्या नगरसेवकांचे इथल्या पुढाऱ्यांचे संबंध गुंतलेले आहेत, टक्केवारीचं राजकारण आहे, त्यासाठीच ही भरती रखडवली जाते. एकदा का ही डॉक्टर भरती केली की ही सगळी मिळणारी टक्केवारी जी आहे टक्केवारी बंद होणार आहे आणि म्हणूनच ही डॉक्टर भरती केली जात नाही. आणि याच्यामध्ये जेव्हा केली जाते तेव्हा काही पात्र विशेष लोकांचे जे इन्फ्लुएन्स आहे त्या इन्फ्लुएन्सच्या लोकांना मात्र ते केले जातात.